Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Welcome to Ambition IQ. वसाहतवाद आणि मराठी सत्ता हा पाठ आपण बघत आहोत. त्यामधील नेक्स्ट पॉईंट आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तो नेक्स्ट पॉईंट कोणता आहे? महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात एक पोर्तुगीज लेखकाने लिहिलेले ग्रंथ महत्त्वाचे आहे. कोण? महाराष्ट्राचा इतिहास कसा होता हे दाखवून देणारा एक ग्रंथ कोणी लिहिलेला? तो पोर्तुगीजाचा एक लेखक होता, त्याने लिहिलेले आपल्याला दिसून येते. कास्मो द ग्वार्द या पोर्तुगीजांनी इतिहासकाराने विडे दी सेलेब्रे सेवेजी म्हणजे काय, लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी याबद्दलची माहिती त्यांनी सांगितलेलं आहे. तो कोण आहे? कॉस्मो द ग्वार्दा हा पोर्तुगीजी लेखक आहे. त्याने मांडून ठेवलेलं होतं एका ग्रंथात, त्याचं नाव काय होतं? लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी. म्हणजे काय? सेलिब्रेट करणारा असा जो शिवाजी होता त्याची लाईफ कशी होती त्या ह्या ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा तो पहिला युरोपीय लेखक होता. हा पहिला युरोपीय होता ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिलेला होता. तो कोण होता? कॉस्मो द ग्वार्द हा यांनी लिहिलेला होता. लक्षात ठेवा, त्या पुस्तकातील काही उतारे पुढे दिलेले आहे. कोणकोणते उतारे होते ते दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा इतका आहे की कोणीही त्यांना आव्हान देण्याचे क्वचितच धाडस करत होते. त्यांनी खुद्द या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा इतका होता की कोणीही त्यांच्या नादी लागत नव्हतं. म्हणजे पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील किंवा मुघल असेल, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, ते पळो की सळो करून छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना सगळ्यांना पळो की सळो करून सोडलेले होते. कोणतेही बक्षीस अथवा शिक्षा ते छत्रपती शिवाजी महाराज देण्यात अतिशय निष्पक्षपाती असतात. म्हणजे काय? एखादं जर पक्षी द्यायचं असेल किंवा एखाद्याला जर शिक्षा द्यायची असेल तर ते काय होते? निपक्षपाती होते. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता हा मुस्लिम आहे, हा हिंदू आहे, हा उच्च आहे, हा नीच आहे, या प्रकारचा कोणत्याही प्रकारचा हे न करता सगळ्यांना बरोबरीचा अधिकार द्यायचे. सगळ्यांना जर त्यांनी चूक केली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तो अधिकाराचा मुलगा देखील असला तरी आणि किंवा एखाद्याला पक्षी द्यायचं असेल, तो गरीब कोणी असेल आणि त्यांनी चांगले काम केले असेल, त्यांना देखील पक्षी देण्याचे काम ते करत असायचे. मग पुढे काय म्हणतात? कोणत्याही गुणाला बक्षिसाशिवाय अथवा गुन्ह्याला शिक्षेशिवाय सोडले नाही त्यांची शौर्य व चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर सर्व माणसे प्रेम करत होते. म्हणजे ते म्हणायचे, नेहमी म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे कोणत्याही गुणाला किंवा एखादा गुण जर चांगले असेल तर त्याला बक्षीस दिल्याशिवाय किंवा एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिल्याशिवाय सोडले नाही पाहिजे असं त्यांचं धैर्य होतं. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने चांगले काम केले असेल तर त्याला बक्षीस दिल्याशिवाय तुम्ही सोडू नये आणि एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा दिल्याशिवाय सोडू नये असं त्यांचं म्हणणे होते. त्यांचे शौर्य आणि चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर सर्व माणसे प्रेम करायची. त्यांचे जे शौर्य होते, त्यांचे जे वागणे होते, यांच्यामुळे प्रजाही छत्रपती शिवाजी महाराजांना खूप प्रेम करायची असे त्यांनी लिहून ठेवलेले आहे. ते सगळ्या हिंदुस्थानात दरारा बसवणारे तसेच प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जातात. मग पुढे ते काय म्हणतात? पूर्ण हिंदुस्थानात दरारा बसवणारा हा एकमेव असा राजा होता. त्याला प्रजेची देखील काळजी होती. प्रजेमधील कोणत्याही गोष्टी असतील, शेती रिलेटेड असतील, शेतीच्या असतील, एखाद्या आर्थिक असतील, राजकीय असतील, कोणत्याही बाबतीत ते प्रजेची काळजी घ्यायची. म्हणूनच हा एक सर्वश्रेष्ठ राजा आहे असं त्याने लिहून ठेवलेलं आहे. कोण लिहून ठेवलेलं आहे? कॉस्मो द ग्वार्द याने लिहून ठेवलेलं आहे. होप तुम्हाला हा पाठ कळाला असेल. जर कळाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.